हीच आमची पिलूताईचा मेकअप करायला लावलेलं मेकअप आर्टिस्ट आहे झिंगालाला भाऊ. हाय बोला, हाय बोला. बघा मेकअप चालू आहे, मेकअप चालू. हां काय हातात ना करते. वा कर 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 कर. ओ वाव, हातावरच मारत होतो तर मग तिच्या चेहऱ्यावर कशाला मार असं असं. हो आणि ही आमच्या मामाची मुलगी, ही आमच्या मामाची मुलगी, आणि ही माझ्या मामाची मुलगी. मी जिच्याशी मी लग्न केलंय. मामाच्या पुरुषीत लग्न करतात ना. वाटलं मामाचीच मुलगी म्हणून. ती मग तुमच्या इकडचीच होती ना, चिंचवळीच्या इकडची, म्हणून तिला खरा वाटला. कारण चिंचवळीच्या माणसांनी साधी बोली येरी बनवल तरी. मग आर्टिस्ट साहेब काय बोलता? आमचा येडे पण निघला. येडे चल लवकर. तर कसं आहेत मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या बाळगणाला यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज तुम्ही बघू शकता माझी वाईफ तिच्या नंदची, नंदच ना, नंदचा मेकअप करते आणि नंदला मेकअपच करता येत नाही. हाय तर काली पण दिसते, कशी काळी काळी दिसते बघा. तुझा हार पण टाकणार आहे मी. उघडू कडूल नका ना, नंतर करते थांबू पुढे पाहिजे. पण त्याच ही लाईन पण काढू शकते. ओ मेकअप करशील, वाव दॅट्स व्हेरी गुड. पिलू तू काळी दिसते मेकअप मधी. त्यातरी गोरी कुठं होती? आमचा मेकअप पूर्ण नाही झालेला. म्हणजे अर्धा कुठे झाले का अजून? तुम्ही चांगली वाट लावल्या का? मी तर काहीच केलं नाही. मी तर बोललो तुम्ही मला हे करता ना, त्याच्यामुळे डिस्टर्ब डिस्टर्ब करता. मी ब्लॉग बनवतोय माझा. तुमचा ब्लॉग ठेवा बाजूला. ब्लॉग नाही बोलत, ब्लॉग बोलतात. त्याला असती डोळा बाहेर काढशील. या टाईम नाही का दिसतोय तरी पण अजून. आर्टिस्ट आमचा बरोबर नाही, मेकअप आर्टिस्ट नाही बरोबर, एक नंबर काम करतोय. पण काले काले डाग दिसतात फक्त. बाय बाय निकिता, टेक केअर, काळजी घे, गुड नाईट, स्वीट ड्रीम. लवकर येतो, वाट बघ लवकर येतो मी. अगं वाट बघ लवकर येतोय असं बोलतो मी. नॉनसेन्स. एडे एडे हाय कर सगळ्यांना, बाय कर, बाय निकिता. सकाळी काय ब्लॉग बनवलेला नाही आहे आणि तो जो सुरुवात केलेला ते आत्ता डायरेक्ट संध्याकाळी. संध्याकाळी निकिता घर निकिताला फोन केला होता घरी की बाजारात आहे, थोडंफार शॉपिंग करो. आणि बाजारात आल्यानंतर शॉपिंग वगैरे करून झाल्याच्यानंतर मग निकिता तिला गाडीत बसून दिली, मग ती निघून गेली घरी. तर आता तिने घरी काय बनवलं ते पण बघायला लागेल. आय थिंक जर ब्लॉग जर केला असेल तिने, शूट केला असेल तर ते पण दाखवतो तुम्हाला या चॅनलमध्ये. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, चॅनलचं थोडं नाव एडिट केलेलं आहे, थोडं वाढवलेलं आहे. अलोन शॉपिंग अँड NSJ व्लॉग्स. NSJ म्हणजे निकिता, सागर आणि ज्योती. ज्योती म्हणजे माझ्या आईचं. आम्ही तिघेजण असतो म्हणून ते NSJ व्लॉग केलेले. निकिता, सागर, ज्योती असं तिघांचं नाव आहे. तर ते नावात चेंजेस केलेलं आहे. ते कसं वाटतं ते मला कमेंट्स करून नक्की सांगा. तर बघूया आता थोडा वेळ जर कस्टमर झालं तर तेही दाखवतो आणि निकिताने काय बनवलं आहे ते सुद्धा दाखवतो. तसंच सकाळी आल्यानंतर दोन कस्टमर झालेले आहेत,
दोन्ही कस्टमरनी दोन शर्ट घेऊन गेलेले आहेत, तर बघा जे काय होतं ते तुम्हाला मी दाखवतोच. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, जर तुम्ही व्हिडिओवर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओमध्ये नवीन असाल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि बेल आयकॉन साईट सबस्क्राईब केल्यानंतर नंतर साईटला बेल आयकॉन जो आहे तो क्लिक करून ठेवा, जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ जे येतील ते तुमच्यापर्यंत पोहोचाव्यात. तर बघूया जे आहे ते तुम्हाला दाखवतोच, तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओच्या. मित्रांनो बघा, शॉप बंद केलं आहे आणि सगळं आतमध्ये घेतलेलं आहे. आता सगळं आवरून आता चाललेलं आहे, 9:30 वाजले जवळजवळ. तर आता निघतो घरी जायला आणि घरी गेल्यानंतर बघतो जे असेल ते तुम्हाला दाखवतो. तर निघतो आता मी घरी जायला. तर या सर्वजण जेवायला सगळी जण घरी आलं जेवायला बसले आणि गॅस गेली आणि जेवणामध्ये काय आपल्या चपाती अजून इथे आहे जिराबाद कलरवाला. अजून काय आहे? जेवण खूप छान झालंय, मस्त झालंय. तिखट झालंय का? तिखट झालंय. नो कमेंट, सॉरी. अहो मिरची नाही टाकली, एकच टाकले म्हणून विचारते. बायकोनी आणि आईनी जेवण कसं बनवलं ना मित्रांनो, शांत पद्धतीने खायचं असतं, नावं ठेवायची नसतात. हो थँक्यू. ठीक आहे, मग मी घेऊ जाता जेवायला. आहेच का? दोघींपैकी एक जर नुसलं तर एक जेवण बनवून देईल, पण दोघे पण जर नुसल्या जेवण बनवून भेटणार नाही. आता मात्र स्वतःला जेवायला लागेल, जेवण बनवून. काय तुम्हाला जेवण बनवता येतं त्याच्यामध्ये काही टेन्शन नाही. आम्ही राहतो का तुम्ही बनवायचं आणि आम्हाला खाऊ घालायचं आणि तुम्ही पण ब्लॉग बनवायचा. हाऊस पण खूप आणि आता तिला दिलंय बनवायला, बनवतो ब्लॉग पते पते मला भूक लागते. ठीक आहे, असून दे. जेवण वगैरे झाल्याच्यानंतर ती भेटेल बघा. नाही.